नमस्ते मित्रांनो कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहिस्त विभागाद्वारे नवनवीन प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुरू झालेले आहेत या प्रमाणपत्र शिक्षणक्रमामध्ये फ्रेंच भाषा जर आपल्याला शिकायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल याबद्दल आज आपण सविस्तर माहितीही घेऊया मित्रांनो आपल्याला जर फ्रेंच भाषा जर शिकायची असेल तर आपल्याला काय कुठल्या प्रकारची पात्रता लागणार आहे तत्पूर्वी आपण नवीन भाषा शिकण्यामागचं जे काही रहस्य आहे किंवा त्यामागचं जे महत्त्व आहे ते जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की जर तुम्ही नवीन भाषा शिकलात तर निश्चितच स्वतःमधला आत्मविश्वास जो आहे तो अधिक दृढ करण्यासाठी आपल्याला मदत होत असते स्वतःचं जे वेगळेपण आहे ते आपल्याला सिद्ध करण्याची संधी मिळत असते रोजगाराच्या अनेकविध संधी जे आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येत आहे जागतिक स्तरावर आपल्या नावलौकिकसुद्धा आपल्याला मिळवता येत आहे विविध अंगांनी व्यक्तिमत्वाचा विकास आपल्याला करता येतो आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जे काही संबंध आहे ते सुद्धा सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन भाषा येणं आपल्याला अतिशय महत्वाचं आहे की जेणेकरून आपण एकमेकांना काय करूया काय करू शकतो की विचारांची देवाणघेवाण आपण करू शकतो आहोत एकमेकांची संस्कृती आपण जाणून घेऊ शकतो आहोत आणि शिवाय तिथे ज्या काही संधी आहेत त्या सुद्धा आपल्याला काय करता येतात ते शोधता येत आहेत आणि म्हणून जर तुम्हाला फ्रेंच भाषा शिकायची असेल तर कोण शिकू शकतो आहे की दहा वर्षापुढील जेही कोणी आहेत ते आपल्याला काय करू शकतात त्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेऊ शकत आहात जवळपास पन्नास विद्यार्थी एका बॅचमध्ये असणार आहेत दोन क्रेडिटचा हा शिक्षणक्रम असणार आहे आणि त्याच पद्धतीने मित्रांनो एकूण आपण फक्त तीस तासामध्ये हा संपूर्ण शिक्षणक्रम जो आहे हा पूर्ण करू शकता आहात कारण शनिवार आणि रविवार हे दोन दोन तास या दोन दिवस असल्यामुळे आपल्याला साधारणतः महिन्यात दीड महिन्यात आपण हा शिक्षणक्रम पूर्ण करू शकत आहात यासाठी जवळपास अडीच हजार इतकं शुल्क असणार आहे आणि परीक्षा जी आहे ही लेखी आणि तोंडी किंवा मौखिक आपण त्याला म्हणूया अशा स्वरूपाची असणार आहे आणि सर्वसाधारणतः पन्नास गुणांची आणि ही सुद्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीने मित्रांनो आपलं फक्त काय आहे की लेखन असेल वाचन असेल संवाद कौशल्य असेल हे फक्त जाणून घे घेतलं जाईल ह्या परीक्षेच्या माध्यमातून आणि ही भाषा शिकवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शक जे आहेत विषयतज्ञ जे आहेत ते अनुभवी आहेत आणि ते आपल्याला लाभणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घ्यायचा आहे आणि एकूणच शिक्षणक्रमाच्या अंतर्गतचं कार्य आपण पूर्ण केलं की मग आपल्याला विद्यापीठाद्वारे अधिकृत प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे आता वेगवेगळ्या ज्या काही रोजगाराच्या संधी आहेत म्हणजे वेगवेगळ्या विदेशी कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण प्रतिनिधी म्हणून जाऊ शकत आहात म परदेशी भाषा प्रशिक्षक म्हणून आपण जाऊ शकता आहात शिवाय परदेशी प्रवास सल्लागार म्हणून आपण काम करू शकत आहात वेगवेगळ्या ठिकाणी व्यवस्थापकाच्या जागा असतात तिथे आपल्याला संधी मिळू शकते आहे पर्यटन मार्गदर्शक म्हणजे टुरिस्ट गाईड म्हणून आपल्याला मा संधी मिळू शकते आहे आणि दुभाषी जी आहे म्हणजे इंटरप्रिटर म्हणूनसुद्धा आपल्याला काय करता येते आहे संधीही घेता येत आहे अजूनही अनेक संधी आहेत त्या संधी मात्र आपल्याला काय करता येतील शोधता येतील आणि जर आपल्याला या शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन डॉट ए सी डॉट इन स्लॅश एक्स्टर्नल एज्युकेशन या लिंकवर जर आपण क्लिक केलं तर निश्चितच या शिक्षण क्रमाबद्दल आणि इतरही शिक्षण क्रमांबद्दल आपल्याला सविस्तर माहिती जी आहे ती घेता येणार आहे आणि यासाठी विभागाचा जो पत्ता आहे त्या पत्त्यावर आपण येऊ शकता आहात किंवा खाली जे दूरध्वनी क्रमांक दिलेले आहेत झिरो दोनशे सत्तावन्न बावीस सत्तावन्न चारशे पंच्याण्णव आणि बावीस अठ्ठावन्न चारशे शहाण्णव या दूरध्वनी क्रमांकावर आपण संपर्क साधू शकत आहात अशा रीतीने मित्रांनो आपल्याला जर फ्रेंच भाषा शिकायची असेल तर या पद्धतीने आपण या सगळ्या बा बाबी ज्या आहेत त्या बारकाईने बघायच्या आहेत वेबसाईटवर आता आपल्याला कसं जायचं आहे ते आपण बघूया डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम ई डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळाला आपण व्हिजिट करायची आहे विजिट केल्यानंतर अशा प्रकारचं जे आपण इंटरफेस दिसणार आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर पुन्हा बघा अशा पद्धतीचं आपल्याला मुखपृष्ठ वेबसाईटचं दिसेल इथे वर हॉरिझॉन्टल लाईन आहे बघा तिथे होम अबाउटस ॲकॅडेमिक्स असे वेगवेगळे टॅप तिथे दिलेले आहेत तर त्यापैकी वर आपण जायचं आहे आणि तिथे सरळ थोडं खाली आलं की इथे बघा डिपार्टमेंट ऑफ एक्सटर्नल एज्युकेशन अँड लर्निंग डील आहे म्हणजेच बहिस्त शिक्षण आणि अध्ययन विभाग यावर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मग आपल्याला डिपार्टमेंटचा अशा पद्धतीचे इंटरफेस दिसेल आपण थोडं हळूहळू खाली स्क्रोल करत जर आलं तर इथे बघा इम्पॉर्टंट लिंक्स दिलेले आहेत या लिंक्समध्ये आपल्याला इथे दिसेल सर्टिफिकेट प्रोग्राम आपण या लिंकवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं पेज आपल्याला दिसेल आणि इथे भरपूर शिक्षणक्रम दिलेले आहेत मग आपल्याला त्यापैकी नेमक्या कोणत्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे हे आपण काय करायचं आहे निश्चित करायचं आहे म्हणजे मग आपल्याला काय करता येईल की समजा जपानला घ्यायचं आहे जर्मनीला घ्यायचं आहे किंवा अजून इतर कोणत्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या, त्या अनुषंगाने इथे प्रोग्राम नेम दिलेला आहे त्या पद्धतीने इंटेक कॅपॅसिटी दिलेली आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे ड्युरेशन दिलेलं आहे फी स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा आपल्याला दिलेलं आहे आता इथे बघा आपण एक इन्फॉर्मेशन ब्रोशर आपण ओपन करूया समजा आता इथे जपानी भाषा परिचय प्रमाणपत्र आहे तर निश्चितच तुम्हाला ब्रोशर व्यवस्थित सविस्तर वाचून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण काय करायचं आहे पुढील कार्यवाही आपण करायची आहे शिवाय इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत की प्रवेश घेण्यापूर्वी तुम्ही हे वाचणं अतिशय गरजेचं आहे कोणकोणत्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि शिवाय काही अडचण आली तर तुम्हाला खाली फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत या ठिकाणी ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओ जे आहेत हे व्हिडिओ आपण काय करू शकतात बघू शकतात प्रत्येक शिक्षणक्रमाचे आपण का आपल्याला व्हिडिओ हे इथे देण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात शेवटची जी लिंक आहे रजिस्टर अँड पे ऑनलाईन मग ज्या शिक्षणक्रमाला तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या लिंकवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण सविस्तर माहिती भरायची आहे आणि माहिती ज्या वेळेला सबमिट कराल सबमिट करण्यापूर्वी एकदा आपण चेक करून घ्यायची आहे की आपण संपूर्ण भरलेली माहिती जी आहे ती व्यवस्थित भरली आहे की नाही मित्रांनो ह्या रजिस्ट्रेशन लिंकमध्येच ऑनलाईन पेची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे म्हणजे आपल्याला लगेच तिथल्या तिथे सगळं काम होणार आहे अशा रीतीने आपण ह्या प्रवेश बाबत जे आहे सविस्तर माहिती घेऊन मगच आपला प्रवेश निश्चित करायचा आहे अशा रीतीने मित्रांनो वेबसाईटवर गेल्यानंतर आपण सगळ्या बाबी ज्या आहेत त्या बारकाईने बघायच्या आहेत इन्फॉर्मेशन ब्रोशर जे दिलेलं आहे ते वाचायचं आहे इन्स्ट्रक्शन्स आपण टाकलेले आहेत त्याही वाचायच्या आहेत आणि शेवटी जी रजिस्ट्रेशन जे क टॅब दिलेली आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे ऑनलाईन पेमेंट जे आहे ते सुद्धा आपण त्या करायचं आहे अगदी घरी बसल्या बसल्या आपल्याला सर्वां ब भाषा ज्या आहेत ह्या शिकण्याची संधी मात्र मिळते आहे मित्रांनो या संधीचा आपण आणि आपले मित्रपरिवार आणि आपले नातेवाईक यांना यांच्यापर्यंत लिंक शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि फ्रेंच भाषा शिका आणि सुवर्ण संधी जी आहे ती विद्यापीठाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्याचा निश्चितच आपण लाभ घ्यायचा आहे धन्यवाद